आता या तिरंगी सामन्याची सुरुवात माझ्याजवळ होती आणि मी पहिल्या सुरुवातीलाच सांगितलं की तिरंगी सामना असल्यामुळे मी भजनाची सुरुवात भजन या रूपाने करणार, बुवा जसे चलतील तसा मग माका चालायचा लागणार आणि आता माझं नाईलाज झालेलो हा, कारण भाऊ जो जास्तच बोललेलो हा, त्यामुळे तिची जागा माका थे दाखवून देणं गरजेचा, बरोबर ना? बहीण दिलेली आहे ना आम्ही, त्याच्यावर त्याचा समाधान नाही होय, कारण ते काय भजना केलो तरी मधलो आटोआप लागलेलो हा, त्यामुळे त्याची जागा त्याला दाखवणं ही गरज आहे माझी. पहिली गोष्ट बुवा, गणपत घाडी बुवांचा नाव दोन बुवांनी घेतलाच नाही की ते असा विचारलंस, त्याचं उत्तर मी आधी पाहिलं देते आणि संतोष जोईल बुवा काय देतील तर देतील, बरोबर ना बुवा? नाव घेऊ कवा होतं ही चुकी झाली आमची, मान्य करतो मी की गणपत घाडी बुवांचं आम्ही नाव घेतलं नाही. जोईल बुवा तुमची बाजू घेऊन पण भांडतोय, आणि मधलो डामीस म्हटलं तुका, एकदा म्हटलं मधलो ताट झालो हा, म्हणजे तू खयव ताट होतो, तुका शरम बिरम काय चिजत नाही काय रे, लोक किती स्टेजवर आहोत तो म्हणता आपलो विषय, हा युट्यूब चालू बघून ऐका परत आहोत. तर गणपत घाडी बुवांचं बुवा नाव आम्ही वर्ष झालं त्यांना ओगा ओघात विसरलं वाचं. तू एवढं मोठो महाग आहे मुंबई वरसून तुका हानला नाही हा ना भजन करू, तुका असं वाटतं की आम्ही चिचाऱ्यानी आवळ्यानी खेळतो, कसे विटी दांडू होय घोटियानी खेळतो आम्ही दोघे जण, इतकी वर्ष जोईल बुवानी आम्ही घोटियानी खेळतो, तू मोठो एवढं महाग आहे ना असं आमच्या आरोप केलंस की गणपत घाडी बुवांचं नाव, तुझी हिंमत होती तर चंद्रकांत कदम बुवांचं नाव कित्या घेतलंस नाही रे तू, अरे अभिमान आमका त्यांचं स्मारक झालं देवगड तालुक्यात, चंद्रकांत कदम बुवांचा देवगड तालुक्यातले म्हणताना आमका अभिमान, तुका इतक्या त्यांचं नाही की तरी अभिमान वाटलो तुका, जामसंड्या दिल्याबरोबर तुका गणपत गाडी बुवा आठवले, बाकीच्या वेळी घेत तू ना घेल येऊन, सावटपणा कसली तुझी भाऊ, या पोरग्या दिला तिच्यावर समाधान मान ना, त्या बिचाऱ्या पिटाळून लावलं तो छळ तुझोच करता आमचो नाही करू केलेलो, त्याने विचार केला ना या दुर्वासाकच जाऊन छळूचो, आता आमची दोन बुवांची बातम्या झाली की पुन्हा येऊचो तो छळ करू तुझ, तू आता छळ वाढवूक गेलो आता कडे, आता येऊन तो झोपून सुद्धा तुझो छळ करीत पण तुझोच छळ करू केलेलो तो तुझ्या कडने घेऊन बसतात, खास मित्र आहे तो एवढो, तुझी जी मजा केला ना खरा मजा बोललोस तर सगळा श्रेय त्या माणसाला लक्षात ठेवून येतो, तू एवढं बोलूच शकलं नसतं तेव्हा त्याचा काहीतरी देवचा त्या माणसा जाताना मिळाले त्याच्यातले देवचे, ओके. आणि निंबोनीच्या झाडामागे वगैरे ही तू ऑर्केस्ट्रा जो लावलंस ना, तुका वाटलं का आमकं गाणी येत नाही, अरे सकाळ करीन मी तुका सकाळ, तुम्ही अगोदरच सांगितलं ही भरडावरची बारी नाही ही वैयक्तिक बारी, मी आपल्या शॉर्टकट मध्ये मी किती बोलू शकते ना दुर्वास गुरु बुवा, माझ्या या देवगड तालुक्यातल्या सगळ्या भजन रसिकांका माहिती आहे मी किती किती बोलू शकते तू, पण मी तिरंगी सामनो तू कर्मांमर्शी तुझो विचार करून मी चढलोय, कारण माका तुका चान्स द्यायचा मधलो काय मधी मधी असता, पण तू वाईट वाटलं तुका म्हटलं का माका, माझ्या काळजात घरे पडले त्यांनी काय बोललो तुका, तू मधलो म्हणता ताट झालो कधी ताट वाटा तू, तू माणसं अरे तुने मी जेव्हा त्याचं परमिशन देऊ ना आता ताट हो कि तो वाणार, तुझ्या माहितीसाठी सांगते तू खुळावलो आणि हे सगळे दिसतात ना तू ह्योच कारणीभूत मधलो, हे नसलो ना ते किंमत शून्य तुझी माझी आणि आपणच मराठी अकुकटचे ह्यो हा म्हणून या सगळ्या चालला, तो त्याचा त्या बोलून हसत नाही तर कळीत काय तू, भारी वाटत ना ह्यो सद्रू म्हणतात
आधी चट्टा घेते पाहिले सदरो म्हणता भारी घातलं. अरे भाऊजा हे सदरो साधो नाया, तुझे वरचे आत मधले सगळे कपडे विकून जेवढे पैसे होतील ना त्याच्यात सुद्धा भागणार नाही असं सदरो आयो. एवढं प्रगती पत्तार गेलंय मी. नारळ फोडूक माका बोलवणारच रे, तुमका नाही की त्या बोलवला मी. नाही त्यांका जर बोलूचे तर त्यांका वन वे करूचे लागते तर नारळ फोडू शकता. तेव्हा त्यांका माहिती पुजारे भाऊ आपलं सरळ उभं राहिलो की नारळ फोडलो. उगच वनवा वनवी करू भाई कसं आहे वनवा वनवी. ओके निंबोनी सुरुवात कशी करणार? निंबोनीच्या आधी तर पोरगे म्हणता झोपला तुका माहिती ना, मग आम्ही तर उठला ना की तुका सांगू नी तेव्हा मग निंबोनीचा तर गाणं. आता झोपला तर झोपान दे, त्याला उठवू नको परत म्हणान तर गाणं भारी झोपवता. निंबोनीच्या झाडावर पडून को मी वाईट माणूस आहे तुका आधीच सांगतो. ही सगळी गाणी सातवीत असताना म्हणान झाले, तू आता भजनात म्हणतो. पण मी विचार केलाय म्हटलं जाऊ दे, मुंबईसून आणलो हा जरा आपला कधी तू ऑर्केस्ट्रात लावलं तू का हसत. मग धोंडो केलंस डायरेक्ट धोंडो तू माणसात. आणि तू सांगता म्हावऱ्याची म्हणता खवळा घातला. अरे खवळा कशी व्यायाम बियाम सुद्धा करून झालेलो आहे मी. पण तू व्यायाम होतो रामदेव महाराजांचो आणि त्यांनी सांगितलं कोणी नसताना हा व्यायाम करा. सगळ्या माणसांका घरातनं जाऊ दिल्या, आतमधनं कडी लावलंय आणि तिकडे टीव्ही ऑन केल्याबरोबर व्यायाम चालू. तिकडनं सांगितलं एक पाय मानेवर घ्या. मी एक पाय मानेवर घेतले, थोड्या वेळाने तिकडनं सांगितलं आता दुसराही पाय मानेवर घ्या. आणि काय व्हायचं तर लोड शेडिंग मुळे लाईटच गेली आणि आंबे काढूचं घर तयार झालो माझं. आणि संध्याकाळपर्यंत बुवा इवळं होतं, हे तुमच्या नादात लागून मी या करते काय नाही काय. संध्याकाळी माणसं घरी येली आणि म्हणते दरवाजा बोलणे आतमध्ये युवा था कोण. मी सगळी नोटेशन म्हटले हो पायच सुटे दोघवले आडाकले ते असो घर झालो तयार. मधलो नाही डॅमिस हा, तू इच्छित आंबे नाही होते घरात मधलो डॅमिस हा इच्छित आधीच सांगलेला बरा. आणि माणसाने दरवाजा फोडला आणि आतमध्ये येईल आणि बघतात तर माझं घर झालेलो. माका विचारत असा काय झाला तुझं आकडो जो घर कसं झालो. तो म्हटला त्या भावजाग जाऊन विचार, कारण त्यांनी सांगला नव्हता असं व्यायाम केल्यामुळे मिशी एवढे तरी केच येतात म्हणून म्हटलं करू गेलो. आधी पाय आधी माझे सोडव आणि मग सोडवला. मी माका बरेच प्रयत्न बुवा केलेले आहेत मी या केस येऊसाठी तर भंगान जाऊन ते टाकला. या तू बोललस म्हणून बोलले, होल्डिंगचं असतं तर काढून तरी घर नाही ते कंटाळू इलेलो. जो बुवा बोलवचो तो टाकल्यावरच बोलता. त्यांना वाटतं मग बाकीचे अवयव नाही असो त्यांचं समज झालो. माणसातच भावजा तू, तू पण खुळावली असं तू त्याच्या नादाक लागतस नाही. तू काय बोलू नको हा, तू सूप घे फक्त. आम्ही काय ते आपटतो दोघे जण, तू काय बोलू नको मजा कर तुका करूच्या. बाकी सगळं आणि 24 मात्र पर्यंत म्हणतो पुजारी बुवा गेलो आणि किती 16 वर थांबलो मी 11 पर्यंत. माझ्याकडे पण आहे 54 मात्र आहे बुवा. एक मजा म्हणून तुमका सांगते कारण जयराम बुवांचे नातूस म्हणून. तुम्ही 24 मात्रेपेक्षा जर तुमचं नोटेशन असतं ना मी तुमका वेळ देते गजरातली माझी 5 मिनिटं कमी करते. 54 मात्रेचा किंवा 36 मात्रेचा तुमच्याकडे नोटेशन आणा, निदान ध्रुवपद तरी म्हणान दाखवा. ध्रुवपद म्हणजे मी तुमका सांगजान की तुम्ही
54 किंवा आणखी 80 मात्र म्हणणारे असे आम्ही समजन फक्त ध्रुवपद म्हणा माझ्यासाठी आणि 100 रुपये माझ्याकडनं तुमचं बक्षीस असत कारण जयराम बुवांचे नातू अस तुम्ही आज इज्जतीचं सवाल जर नाही म्हटलं असतो ओके आणि बारसो धुरियांच्या घरी या परबांच्या घरी नाही या ही महत्वाची गोष्ट आम्ही खय लाव ते कोण होत तेच तुका अजून माहिती नाही तर तुका काय सांगा आणखी बाबा हे आमचं दुर्भाग्य आणि आमचं नशीब तर युट्यूब का गेला असं का ते अक्षय काढून टाका तेवढा तर परब म्हटलेला नाही तर त्या फुळ्यात कोणतरी काढित म्हणत येऊ का फुळा उलो आता धुरियांचे बारसोनी परब म्हणता तर असो विषय आहे बुवा बाकी यो फुळावलेलोचा यो त्या दिवशी फास्ट ट्रेन मध्ये चढलो फास्ट ट्रेन मध्ये चढलो नि त्याका मुलून का उतरूचा होता लोक आतमध्ये गेल्यानंतर मध्ये ओ मुलूनला गाडी थांबत नाही तुम्ही उतरणार कसे योग हा मागू आता उतरायचा कसा फास्ट ट्रेन म्हटल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं नि काय टेन्शन घेऊ नको तुका मुलून का उतरायचा ना फास्ट ट्रेन जरा स्लो होईल स्लो झाल्यानंतर तुका आम्ही ढकलू ढक्कल लाव की तू उडी मारणी ज्या दिशेन गाडी धावता त्या दिशेन धावत जा म्हणजे तोंड फुटवायचा ना असं त्याला सांगल्याने हो खुश झालो म्हणता बरा झाला उत्तराक मिळत आता मुलुंड स्टेशनला गाडी कोण बोलले हा यादी म्हटलं माका काय सांगलं मी नाही रुपावली चालू करली म्हणून म्हटलं स्टेशन येऊच आणि आधीच कसं काय एका सांगलं कोणी की हे उतार म्हणून आणि त्याका ढकलला मी स्लो गाडी झाल्याबरोबर एका ढकलल्याबरोबर हो जो धावत सुटलो तो इतको धावलो की पुढच्या डब्यापर्यंत धावत गेलो पुढच्या डब्यात धावत गेल्याबरोबर पुढच्या डब्यातल्या एका उचलला आणि आतमध्ये घेतला आणि ते सांगतो जबरदस्तच म्हणतो धावतस हा तू एवढं धावलं नसतंस ना तर तुका गाडी चुकली असते हा जबरदस्त धावतस म्हणजे ह्यो सकाळपर्यंत ताच करी होतो उडी मारी पुढच्या डब्यातली उचली डामेस ना तो मधलो ओके या ठिकाणी दोन्ही बुवा जे काय बोललेले आहेत त्याची परतफेड करून झालेली आहे रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया या ठिकाणी आणखी एक बक्षीस दिलेला कैलासवासी गणेश पांडुरंग कणेरकर यांच्याकडून श्री विघ्नेश गणेश कणेरकर यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद कैलासवासी गणेश पांडुरंग कणेरकर यांच्या आत्म्यास चिरच शांती लाभो अशी त्या दिरबार रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी युवराज धुरी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद 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 बाकी जोईल बुवा काय मला जास्त बोलक नाहीत बोलक नाही म्हणजे बोललेच नाही ते तर उगाच ते कशात बोल भाऊजे तू बोललेच जास्त तुका मका बोलायचा लागला बाकी तो नारळ फोडूचा तेवढा आणि पंजोबाची तेवढा तू सांगायला टाकलंस ती केड केलंस आजोबा म्हणजे त्याला माहिती नाही होता नाता या त्यामुळे तसो विषय झालो फक्त त्या युट्यूब कटा नको ह्यो विषय महत्वाचा ह्योच विषय नाही तर चांगला असता बाजूकच राहतानी अक्षय बाबा तिघांची सगळा जो काय विषय आहे तो तुमच्यावर नाहीतर मग मेल कोणतरी असो विषय होता की त्याचं मग काय सांगा पोलीस स्टेशन पासून सुद्धा जावचा लागतानी मग मरत असतो दिवसभर होय ना त्यामुळे ह्या सगळ्या युट्यूब असलं की सगळ्या सावधगिरी करूचा लागता तर कॉलिंग कोकण जबरदस्त तुमचं त्या दिवशी ती काय ती सुपाऱ्यांची शिपटा दिलेला डायरेक्टा तर फेसबुक का अजून गाजता आणि ते मेसेज करतात की बुवा खाऊन झाले की काय तुमच्या अजून म्हटलं अजून नाही होण्यासारखे 4-5 महिने बऱ्यापैकी जाते या ठिकाणी परेश करमुटकर मगाशी नाव घेतलं होते परत एकदा घेते दिसले म्हणून
मगाशी नाव घेतले तेव्हा नाही होते या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी जोईल बुवा का जास्त बोलला की नाही पण मिमिक्री आता सगळे आवाज घेऊन द्या. हा सगळे निळू फुल्यांपासून ते सगळे खाली येऊ करीत त्या गेल्या वर्षी बियाणं कितपत होता अहून तू काय ना गुदस्त ह्या कोंगूळ त्यापासून सगळा होते. या ठिकाणी विनायक मिस्त्री तबला वादक या ठिकाणी हजर आहेत. बरीच वर्ष त्यांनी आम्हाला साथ केलेली होती. आता सध्या ते पुढच्या वाटचालीला लागलेले असल्यामुळे आम्हाला ते मिळत नाही बऱ्याच वेळा फोन केल्यानंतर. या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया पण वेळेचं महत्व ठेवूया. बुवा पुढे काय करतील त्याच्याशी माझं काय देण्या घ्या. मी माझ्या ज्या टायमिंग ठरलेला त्या टायमिंग मध्ये जाणार. अगदी कुणी आज असा म्हटलं तरी चालत पुजारी बुवा जास्त बोलत नाही कारण सुरुवात माझी असल्यामुळे मी त्या वेळेतच करणार. पुढे मग बुवा काही करून घे. ओके तू हा
प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी साऊंड सिस्टीम पोसम अतिशय चांगली साऊंड सिस्टीम या ठिकाणी त्यांची